तर पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं केतन म्हात्रेने दमदार इनिंग साकार केली, ज्यामुळे समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, परफेक्ट गॅपमध्ये चेंडू प्लेस केलाय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकार। क्रिकेटचा रंगलाय थरार अष्टविनोद पेट्रोलियम अँड गॅस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय संभाजी शेठ काळे यांच्या वतीने दणदणीत चौका। तर दुसऱ्या बाजूने रोहित खरप आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 91 धावींचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे। इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, इथे मात्र 30 यार्ड सर्कलला भेदले आणि चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर। योगेश पवार यांच्या बॅट मधून दुसरा चौकार या षटकातील येताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेटचा रंगलाय थरार अष्टविनोद पेट्रोलियम अँड गॅस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय संभाजी शेठ काळे यांच्या वतीने दणदणीत चौका। आपण पाहतोय धापरा कमी धापा संख्या 1। थँक्यू। तर 27 धावा आपण पाहतोय एका कड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। भरत कर्डिले डावखरे आता मारा करतायत, ज्यामुळे समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, 30 यार्ड सर्कल भेटलंय आणि चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर। चौकार 4 धावा। क्रिकेटचा रंगलाय थरार अष्टविनोद पेट्रोलियम अँड गॅस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय संभाजी शेठ काळे यांच्या वतीने दणदणीत चौका। मोहन माकड आणि योगेश पवार ही जोडी भरत कर्डिले गोलंदाजी मार्क वरती आहेत। ओडिवर्स इथे खेळलाय, परफेक्ट बॅट वरती चेंडू सापडलाय आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर। दमदार षटकार पवार यांच्या बॅट मधून। छत्रपती शिव आदिमय मोबाईल शॉपिंग प्रोपरायटर विजय सिंग गुंजर यांच्याकडे प्राइज असेल। स्पर्धेमध्ये होणाऱ्या प्रत्येक विकेट हॅट्रिकला 1001 ही प्राइज या स्पर्धेमध्ये या ठिकाणी जास्त आहे। या दरम्यान चेंडू ठरवला सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार। क्रिकेटचा रंगलाय थरार अष्टविनोद पेट्रोलियम अँड गॅस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय संभाजी शेठ काळे यांच्या वतीने दणदणीत चौका। आपण पाहतोय आणि या युनिंगची गरज आहे, जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर मैदानावरती थांबणं गरजेचं आहे आणि योगेश पवार मध्ये यांच्यामध्ये क्षमता आहे इथे मात्र सामना खेचून आणण्याची। बो इथे समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय आणि चेंडू पोहोचेल सर सीमारेषेच्या बाहेर। योगेश पवार ब्रँडेड हिट षटकार। छत्रपती शिवरायांची तळपती तलवार चेंडू सीमारेषेबाहेर षटकार। अतुल शेठ औटी आणि प्रवीण शेठ औटी प्रोप्रायटर साई सिद्धी एंटरप्राइजेस यांच्या वतीने दमदार इनिंग इथे मात्र सिंगल इनिंगची प्रमाण आपल्याला पाहायला मिळाली। 59 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबाईल्यात। गोलंदाज तयार। या दरम्यान चेंडू पचला, 3 विकेटला सीमारेषेच्या बाहेर, खणखण षटकाचे रन। छत्रपती शिवरायांची तळपती तलवार चेंडू सीमारेषेबाहेर षटकार। अतुल शेठ औटी आणि प्रवीण शेठ औटी प्रोप्रायटर साई सिद्धी एंटरप्राइजेस यांच्या वतीने खणखणी षटकार। षटक क्रमांक 5व्या मैदानाच्या आतमध्ये संपले, 5 षटकांच्या समाप्तीने 17 चेंडू बाकी, 20 धावा अजून यात्रा म्हणजे बनवायचे आहेत। योगेश पवार अजून स्ट्राईकला बिघड केलाय, गणेशच्या बॅट मधून चेंडू पचला मात्र लॉन्ग रन आणि मिड विकेटच्या माध्यमात छत्रपतींचा छावा, इथे मिळते 6 धावा। छत्रपती शिवरायांची तळपती तलवार चेंडू सीमारेषेबाहेर षटकार। अतुल शेठ औटी आणि प्रवीण शेठ औटी प्रोप्रायटर साई सिद्धी एंटरप्राइजेस 12 चेंडू आणि 5, तर इथे अर्धशतकाची उंबरठे होती योगेश पवार आणि इथे षटकार आलाय आणि अर्ध शतक फिरलं आणि सामना सुद्धा संपलाय। शिवरायांची तळपती तलवार चेंडू सीमारेषेबाहेर षटकार। अतुल शेठ औटी आणि प्रवीण शेठ औटी प्रोप्रायटर साई सिद्धी एंटरप्राइजेस यांच्या वतीने खणखणीत षटकार।